आपण पुढचं सेक्शन आता सुरू करतोय तो, तो म्हणजे पर्यावरण या सेक्शनमध्ये आपल्या समोर पहिली बातमी येते शासनाकडून राष्ट्रीय संसाधन कार्यक्षमता धोरण दोन हजार एकोणीसचा मसुदा जाहीर पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला पर्यावरणावर बरेचदा पर्यावरणविषयक धोरणे असतील कायदे असतील किंवा करार असतील तर यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळं त्या संदर्भात ही माहिती आपल्याला महत्त्वाची ठरते हा पर्यावरण हा पूर्ण सेक्शन आपल्याला पूर्वपरीक्षा राज्यसव पूर्वपरीक्षा तसेच राज्यसभा मुख्य परीक्षा पेपर एकमध्ये आपला जो भूगोल हा विषय आहे त्या विषयाअंतर्गत दोन पॉईंट चार नंबरचा घटक म्हणजे पर्यावरणीय भूगोल तर या घटकासंदर्भात हा पूर्ण सेक्शन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे या पुढची बातमी आहे सल्फर डायऑक्साईड प्रदूषक उत्सर्जनात भारत जगातील सर्वात मोठा देश तर प्रदूषणासंदर्भात एक अपडेट आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे भारतानं सल्फर डायऑक्साईडच्या प्रदूषणामध्ये आपला पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर त्यामुळं कोणत्या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात आला होता तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा भारतामध्ये जी प्र प्रदूषणाची समस्या आहे तर त्या समस्येवर जे प्रश्न फॉर्म केले जातात त्यातून त्यात एखादा प्रश्न आश यातून या या बातमीमधून तयार केला जाऊ शकतो या पुढची बातमी आहे भारतीय रेल्वेकडून एकल वापरासाठीच्या प्लास्टिकवर दोन ऑक्टोबरपासून बंदी आपल्याला माहिती आहे की गांधी जयंतीच्या निमित्तानं भारतात बऱ्याचशा योजना किंवा उपक्रम सुरू करण्यात आले तर त्यामुळं एक उपक्रम आपल्याला या देखील पाहायला मिळतो तो म्हणजे प्लास्टिक बॅन आता भारतात कोणकोणत्या राज्यांमध्ये कोणकोणत्या राज्यांनी पूर्णतः प्लास्टिक बॅन केलं आहे किंवा अंशतः प्लास्टिक बॅन केलं आहे तर ही यादी आपल्याकडं असणं महत्त्वाचं आहे तसेच कोणकोणत्या संस्था आहे जे हे फॉलो करतात किंवा शासकीय असतील अशासकीय असतील त्या संदर्भातील माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे त्याचसोबत सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते ब बॅन करण्याचं आपण टार्गेट केलेलं ते म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत तर हे वर्ष असेल तर या ही सगळं सगड़, ही सगळी स्टॅटिक इन्फॉर्मेशन आपल्याला पूर्वपरीक्षेदृष्टीनं खूप जास्त महत्त्वाची आहे या पुढची बातमी आहे सरल म्हणजेच स्टेट रूफटॉप सोलर अट्रॅक्टिव्हनेस इंडेक्स राज्य सौर छत आकर्षकता निर्देशांक पूर्वपरीक्षेमध्ये बरेचदा निर्देशांकांवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं ही बातमी आपल्याला त्या दृष्टीने महत्त्वाची ठरते या पुढची बातमी आहे समुद्र ऊर्जेस समुद्री ऊर्जेस नवीकरणीय ऊर्जेचा दर्जा मंजूर समुद्रीय ऊर्जा ज्याला आपण ओशन एनर्जी म्हणतो तर त्या संदर्भात ही माहिती आपल्याला पाहायला मिळते पूर्वपरीक्षेमध्ये नवीकरणीय ऊर्जा त्यामधले जे अपडेट येते त्यावर एखादा प्रश्न फॉर्म केला जाऊ शकतो मुख्य परीक्षेचा विचार केला तर राज्यसभा मुख्य परीक्षा पेपर चारमध्ये आपला विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय त्या विषयांतर्गत एक नंबरचा घटक जो आहे तो म्हणजे ऊर्जा एनर्जी तर या घटकाला आपण या टॉपिकची सहज लिंक करू शकतो या बातमीमध्ये आपल्याला भारतातील समुद्री ऊर्जा जी आहे त्याबद्दल बरीचशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळं ओशन एनर्जी संदर्भात जी स्टॅटिक इन्फॉर्मेशन असेल ती आपण या बातमीतून कलेक्ट करू शकतो या पुढची बातमी आहे धोकाग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच साईट्स करारावरील परिषदेचे म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जिनिवा येथे आयोजन या बातमीतून बरेचसे प्रश्न तयार केले जाऊ शकतात पूर्व परीक्षेमध्ये बरेच प्रश्न तयार होऊ शकतातच पूर्व आणि मुख्य परीक्षा पर्यावरण पर्यावरणाच्या संदर्भात आपण जर विचार केला तर पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय करार किंवा परिषदा ज्या होतात तर त्यावर एखाद त्यातून एखादा प्रश्न यातून तयार केला जाऊ शकतो इथे साईट्स म्हणजेच कॉन्झर्व्हेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फोना अँड फ्लोरा तर या करारा संदर्भी संदर्भात बरीच माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते त्यामुळं एन रेड बुक जे आहे ते असेल किंवा पर्यावरणविषयक हे विविध करार असतील तर या करारांवर बरेचदा आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये पर्यावरण या सेक्शन अंतर्गत प्रश्न विचारले जातात त्याचसोबत पुन्हा एकदा पर्यावरणीय भूगोल हा जो आपला टॉपिक आहे राज्यसभा मुख्य परीक्षा पेपर एक आणि त्यातला भूगोल आपला हा जो विषय आहे त्यातला दोन पॉईंट चार नंबरचा घटक म्हणजे पर्यावरणीय भूगोल तर या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हींच्या दृष्टीने ही बातमी आपल्याला महत्त्वाची ठरते या पुढची बातमी आहे पवन ऊर्जा संकल आ, प्र प्रकल्पांवरील अनिवार्य भाडे आकारात सूट देण्याचा पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय पुन्हा राज्यसभा मुख्य परीक्षा पेपर चारमध्ये आपला विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय त्या विषयांतर्गत एक नंबरचा घटक म्हणजे ऊर्जा तर या घटकाशी आपण या बातमीला लिंक करू शकतो या पुढची बातमी आहे दोन हजार तीस सालापर्यंत भारतातील पन्नास लाख हेक्टर नापिक जमिनीचे होणार उपजाऊ जमिनीत रूपांतर पूर्वपरीक्षेमध्ये एखादी योजना असेल त्या योजनेचं एक टार्गेट असेल लक्ष असेल तर त्यावर बरेच बरेचसा प्रश्न विचारला जातो आणि आपण जर मुख्य परीक्षेचा विचार केला तर पुन्हा पर्यावरणीय भूगोल अंतर्गत यू एन -सी, सी सी डी जे आपल्या या बातमीमध्ये पाहायला मिळतं युनायटेड नेशन्स कॉन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन तर यावर याच्या आधीही देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि आत्ता देखील विचारला जाऊ शकतो कॉफ फोर्टीन असेल किंवा सेंटर ऑफ एक्सेलेंस टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन जे नुकतंच डेहराडून येतं स्थापन करण्यात आलेलं आहे तर ही स्टॅटिक इन्फॉर्मेशन देखील आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये महत्त्वाची ठरते या पुढची बातमी आहे बेकायदेशीर भूजल उपसाबंदीसाठी समिती पर्यावरणविषयक समित्या ज्या असतात त्या समित्यांविषयी बरेचदा पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यामुळं ही बातमी आपल्याला त्या दृष्टीने महत्त्वाची ठरते त्याचसोबत या बातमीमध्ये आपल्याला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच एन जी टी आपण ज्याला म्हणतो त्याबद्दल स्टॅटिक इन्फॉर्मेशन या बातमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ही इन्फॉर्मेशन आपल्यासाठी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दृष्टीने महत्त्वाची आहे या पुढची बातमी आहे भारतातील पहिला कचरा कॅफे पूर्वपरीक्षेमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिला कचरा कॅफे कुठे सुरू करण्यात आला तर यामध्ये आपल्याला अजून काही स्टॅटिस्टिकल स्टॅटिक इन्फॉर्मेशन पाहायला मिळते ती म्हणजे अंबिकापूर हे छत्तीसगडमधील पहिले मुक्त शहर आहे त्याचसोबत देशातील स्वच्छता क्रमवारीत इंदौर नंतर त्याचा दुसरा क्रमांक लागतो तर अशा प्रकारचे स्टॅटिक इन्फॉर्मेशन आपल्याला बरेचदा पूर्वपरीक्षेमध्ये महत्त्वाची ठरते या पुढची बातमी आहे रिप्लॅन प्रकल्पाची वर्षपूर्ती पुन्हा पर्यावरणविषयक विविध कार्यक्रम असतील प्रकल्प असतील त्यावर पूर्ण प मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यामुळं या बातमीतील माहिती आपल्याला त्यासाठी महत्त्वाची ठरू शकते आणि आपण जर मुख्य परीक्षेचा विचार केला तर राज्यसभा मुख्य परीक्षा पेपर तीनमध्ये आपला एच आर आप डी हा जो विषय त्यातला त्यातला पाच नंबरचा घटक म्हणजे ग्रामीण विकास आणि त्या घटकाअंतर्गत आपल्याला खादी व ग्रामोद्योग विकास महामंडळ के व्ही आय सी हा घटक देखील अभ्यासण्यासाठी आहे तर त्या घटकासंदर्भात काही स्टार्टिंग इन्फॉर्मेशन आपल्याला बातमीमध्ये पाहायला मिळते त्यामुळं एच आर डी असेल किंवा पर्यावरण दोन्ही विषयांसाठी ही बातमी आपल्याला महत्त्वाची ठरते या पुढची बातमी आहे बी एस सहा प्रमाणित देशातील पहिला मालवाहू ट्रक हा कोणी डेव्हलप केला आहे तर अशोक लेलँड या कंपनीने डेव्हलप केलेला आहे तर त्यामुळं पूर्वपरीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न तयार केला जाऊ शकतोस त्याचसोबत मुख्य परीक्षेत दे देखील भारत स्टेजवर म्हणजे आपण ज्याला बी एस वन टू थ्री फोर सिक्स म्हणतो तर या भारत स्टेज मानकांसंबंधी याआधी देखील आयोगानं प्रश्न विचारण्यात विचारलेले आहेत इथून पुढे देखील यावर आधारित दे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारे आपला पर्यावरण हा सेक्शन इथं संपतो आहे यापुढचा आपला सेक्शन आहे विज्ञान व तंत्रज्ञान यातली पहिली बातमी आपल्यासमोर येते अंड्याच्या कवचापासून ज्याला आपण एक शेल म्हणतो हाड पुनर्रोपणासाठी पदार्थ म्हणजे बोन इम्प्लांट मटेरियल तयार करण्याच्या प्रक्रियेचे विकसन पूर्वपरीक्षेमध्ये आपला जनरल सायन्स हा जो विषय सामान्य विज्ञान त्यामध्ये बायोलॉजी किंवा जीवशास्त्र या विषयावर विषयाअंतर्गत या बातमीवर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचसोबत आय आय टी हैदराबाद आणि बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था जलंधर तर या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी हे विकसन केलेलं आहे तर त्यामुळं ही माहिती आपल्याला दृष्टीने महत्त्वाची ठरते या पुढची बातमी आहे प्रीटोमॅनिड औषधोपचाराला दाद न देणाऱ्या क्षयरोगावरील नवे औषध आता या बातमीमध्ये आपल्याला क्षयरोगाविषयी देखील माहिती मिळते त्याचसोबत क्षयरोगावर जे कोणते उपचार असतील तर त्या उपचारांसंबंधी माहिती देखील आपल्या इथं पाहायला मिळते त्यामुळं पूर्वपरीक्षेमध्ये जन जनरल सायन्स या विषयांतर्गत आपला बायोलॉजी हा विषय आणि त्यातला मानवी आजार हा टॉपिक जो आहे त्या टॉपिकशी आपण या बातमीला लिंक करू शकतो पुढची बातमी आहे अकादमिक लोमो लोमोनोत्सव हा जगातील पहिला तरंगता अणुऊर्जा प्रकल्प पूर्वपरीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड विचारला जाऊ शकतो की अशा प्रकारचा प्रकल्प जो आहे तो कुठल्या राफ्टराकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि मुख्य परीक्षा विचार केला तर राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर चार विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय त्यातला चार नंबरचा घटक जो आहे आपला न्यूक्लिअर पॉलिसीशी संबंधित किंवा अणुऊर्जेशी संबंधित तर त्या टॉपिकशी देखील आपण या बातमीला लिंक करू शकतो यातील काही स्टॅटिक इन्फॉर्मेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे या प्रकल्पाला त्यांनी चेर्नोबिल ऑन आईस किंवा न्यूक्लिअर टायटॅनिक अशा प्रकारच्या संज्ञा दिलेल्या आहेत तर त्यामुळं ही बातमी आपल्याला पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते या पुढची बातमी आहे समुद्रयान प्रकल्प पुन्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीद्वारे अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे परीक्षेमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड एखादा प्रश्न येऊ शकतो त्याचसोबत मुख्य परीक्षेचा विचार केला तर राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर तीनमध्ये आपला एच आर डी हा विषय त्याचा दोन नंबरचा घटक म्हणजे शिक्षण आणि त्या घटकांतर्गत शैक्षणिक संस्था हा जो आपला टॉपिक आहे तर या संस्थांमधलीच एक संस्था आपल्याला इथं पाहायला मिळते ती म्हणजे राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था तर या टॉपिकशी देखील आपण या बातमीला लिंक करू शकतो या पुढची बातमी आहे बिल्ड फॉर डिजिटल इंडिया पूर्वपरीक्षेमध्ये योजनांवर आधारित प्रश्न विचारले जातात त्यामुळं त्यादृष्टीने बातमी महत्त्वाची आहेच त्याचसोबत राज्यसेवा हो मुख्य परीक्षा पेपर चारचा विचार केला तर त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय त्यातला दोन नंबरचा घटक म्हणजे कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हाच घटक आपल्याला कंबाईन ग्रुप बीची जी परीक्षा होते तर त्या परीक्षेमध्ये त्यातली मुख्य परीक्षा जी आहे त्या मुख्य परीक्षेतील पहिला पेपर आणि त्या प पेपरमध्ये देखील आपल्याला कम्प्युटर हा टॉपिक आहे बात मिला लिंक या तर त्यामुळं त्या टॉपिकच्या आपण या बातमीला लिंक करू शकतो या पुढची बातमी आहे फिरते विज्ञान प्रदर्शन सायन्स एक्सप्लोरर तर लेहमध्ये पहिले स्वतंत्र फिरते विज्ञान प्रदर्शन भरवलं गेलं होतं तर त्यामुळं पूर्वपरीक्षा दृष्टीनं हे ठिकाण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याचसोबत पुन्हा इथं नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स या संस्थेचा देखील आपल्याला इथं उल्लेख पाहायला मिळतो किंवा त्याविषयी काही माहिती आपल्याला इथे दिलेली आहे ही माहिती आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर तीन अंतर्गत एच आर डी हा विषय त्या दोन नंबरचा घटक म्हणजे शिक्षण तर त्या टॉपिकशी आपण या बातमीला पुन्हा एकदा लिंक करू शकतो या पुढची बातमी आहे कर्करोग राष्ट्रीय जेनोमिक ग्रीड पुन्हा कर्करोगाविषयी माहिती त्यामुळं राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा हो, मुख्य परीक्षा बायोलॉजी हा विषय त्यातला मानवी आजार हा घटक आणि त्या घटकांतर्गत कॅन्सर हा जो रोग आहे तर त्या रोगावर प्रश्न पूर्वपरीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्याचसोबत राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर तीनचा विचार केला तर त्यामध्ये एच आर डी हा विषय त्याचा चार नंबरचा घटक जो आहे तो आरोग्य आरोग्य आणि त्या संदर्भाची धोरणं राबवली जातात किंवा ज्या कार्यक्रम आणि योजना असतील तर त्यातलंच एक अपडेट आपल्याला बातमध्ये पाहायला मिळतंय ते म्हणजे नॅशनल कॅन्सर टिश्यू बायो बँक